हे पहा की कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागांवरती चर्चा करायची नाही हे जागा वाटपातलं सूत्र आहे. आपण जे म्हणता की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, नक्कीच आम्ही त्यांचा विषय राज्यसभेसाठी घेतला होता की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आपण सगळ्यांनी मिळून राज्यसभेवर पाठवावं आणि एक आदर्श निर्माण करावा ही शिवसेनेची भूमिका तेव्हा होती आणि आजही आहे. पण कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही. तर काँग्रेसने काय सांगितलं मला माहीत नाही. ही शिवसेनेची जागा असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलं आहे. पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का. कारण छत्रपतींनी स्वतः अशा रिंगणात उतरावं की नाही याच्यावरती लोकांचे काही वेगळे वेगळे मतप्रवाह आहेत. आम्ही छत्रपतींना मानतो, त्यांच्या विचारधारेला मानतो, शाहूजींचा कोल्हापुरात त्यांना प्रचंड मान आहे, महाराष्ट्रात त्यांना मान आहे, त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. जागा शिवसेनेकडे आहे, त्याच्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे की ते शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ. ती जागा काँग्रेसची किंवा अन्य कुठल्या पक्षाची याच्यावर चर्चा नाही, विद्यमान जागा शिवसेनेची सातत्यानं 30 वर्ष आम्ही ती जागा लढतोय, 30 वर्ष. आणि त्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मतदान करणारा, शिवसेनेला मानणारा साधारण 3 ते 3.5 लाख मतदार आहे. आमच्यावरती दबाव आहे की ती जागा शिवसेनेकडून सुटली जाऊ नये. आता चर्चेच्या शेवटी काय निष्पन्न होतं हे कळत नाही, पण मला एवढं आठवतं की छत्रपती संभाजीराजेंना ती सीट लढवायची होती, त्यांना खासदार बनण्याची इच्छा होती. आता त्यांच्या घरामध्ये सुरुंग परत एकदा शकुनी मामानी लावलं का, हा आता विचारण्यासारखा प्रश्न आहे. ह्या सगळ्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका काय, याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे.